शेतकरी मित्रांनो, सध्या तूर फवारणी चालू केलेली आहे. काही क्षेत्रावरती अतिवृष्टी असूनही तूर चांगली डेव्हलप झालेली आहे, राहिलेली आहे. आणि आता त्याची फवारणी चालू आहे. त्याची फवारणीचं कारण काय, तर आता कळ्याचा हे दिसते तुम्हाला, आता कळी लागणं सुरुवात आणि बऱ्यापैकी अजून फुलं दिसत नाही, पण कळी मोठ्या प्रमाणावर आहे. आणि आता आपण दुर्लक्ष जर केलं तर कळी डॅमेज होण्याचं काम होतं. आता जर आत मोबाईलमध्ये तुम्हाला दिसत असेल तर कळीला बारीक असं जे सुराख आहे, हे सुराख आपल्याला दिसते. तर आता जर आपण औषध मारलं तर चांगल्या बऱ्यापैकी आपण जे आपलं नुकसान होणार आहे ते टाळता येतं आपल्याला. त्याचे व्हिडिओ मागच्या वर्षी आपण बऱ्याच प्रमाणात टाकलेले. याच्या अगोदर जी पाणी गुंडाळणारी आळी असती तिचं जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आतापर्यंत जाणवला नाही. आणि जर जाणवलं तर ते औषध मारायला पाहिजे. पण आज जर कळी येण्याच्या अगोदर, ही जी कळी दिसते याच्या अगोदर जर समजा पाणी गुंडाळणारी आळी आली तर होतं काय की एक शेंडा थांबला की त्याच्या बाजूला कमीत कमी 4-5 शेंडे आपोआपच निघतात. तो एक फायदाच म्हणावा लागेल. तर त्याच्यामुळं पहिली फवारणी आता ही आत्ता सध्या जी घेतोय आपण ती पहिली फवारणी आहे. समोर ट्रॅक्टर दिसतंय फवारणी करत असताना आणि एकदम चांगल्या प्रकारे इथं तूर दिसले झालेली आहे. जवळजवळ नाही म्हटलं तर 30 एकर तूर आपली अतिवृष्टीमुळे जरी खराब झाली तरी काही शेतावरती तूर बऱ्यापैकी आहे. याच्यामध्ये आपल्याला औषध जे आहे ते इमामेक्टिन बेन्झोएट ते बऱ्याचशा नावाने येतं, ते आपण सध्या घ्यायला लागलेलो आहे. कारण की थंडी पाडायला सुरुवात झाली आणि वातावरणात आर्द्रता जर असेल तर इमामेक्टिन बेन्झोएट हे असं तर 15 दिवस काम करतं म्हणतात, पण जवळजवळ नाही म्हणलं तरी 25 दिवसापर्यंत इमामेक्टिन बेन्झोएट काम करतं. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला जो फवारणी ही बऱ्यापैकी 15-20 दिवसामध्ये बऱ्यापैकी डेव्हलप तूर होती, फुलं चांगले फुलं लागतात. आणि नेमकं हे जो दोन फवारण्या आहे, एक आपण मागच्या वर्षी पण इमामेक्टिन बेन्झोएट आणि कोराजन अशी केलेली होती, ह्यावर्षी सुद्धा तेच आहे. हां, परत एक सांगायचं म्हणजे आपण आपल्या वैयक्तिक जे काही तुम्हाला दाळ तूर दाळ लागणार आहे, जास्तीत जास्त 2 तास लागतील तुम्हाला, झालं तर हे 2 तास तुम्ही वेगळ्या प्रकारे काही फवारणी करा. जैविकमध्ये दशपर्णी मारा किंवा मग निंबोळी अर्क मारा. कारण की त्याला जरी तुम्ही आपण सगळ्या शेताला सेंद्रिय केलं तरी त्याचा जे बाजार भाव आहे हे तुम्हाला काही वेगळे शासन किंवा मग समाज देणार नाही. त्याच्यामुळं आणि त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी थोडी घट येतेच. कारण की तूर एकदा वाढली की त्याच्यात वारंवार जसं जैविक फवारण्या वारंवार करावं लागतात तशी वारंवार फवारण्या होत नाही, त्यामुळे त्यावर थोडीफार कीड पडतीच. वातावरण थंड असेल तर ते पडणार नाही, पण जर वातावरण जर गरम थंड असलं तर नक्कीच पडती आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला प्रॉब्लेम जाणवतो. तर इमामेक्टिन बेन्झोएट चांगलं आपल्याला 15 दिवस काम करेल. त्याच्यानंतर आपण कोराजन याच्यावर घेणार आहे. कोराजन एकदा घेतलं की ती जवळजवळ नाही म्हटलं तरी 1 महिन्यापर्यंत चांगलं काम करतं आणि खूप तेवढ्याच पिरियडमध्ये आपल्याला चांगल्या हातामध्ये आपली तूर येऊन जाते. कारण की एकदा तुरीला चांगला दाणा झाला की मग जे फार इथून पुढं जी प्रोसेस ही फार फास्ट आहे. तूर अगोदर तुम्हाला वाढताना दिसत नाही, पण नंतर एकदा वाढायला लागली की भरपूर तूर वाढती, मोठ्या प्रमाणात तूर वाढती. आता पाऊस जेव्हा उघडला तेव्हा हिचं असं वाटत नव्हतं की ही एवढी मस्त होईल, पण आता जर तुम्ही बघत असाल तर खूप चांगल्या प्रकारे हिची वाढ आणि कळ्या पण भरपूर आहे. तर आता मागच्या वेळेस तर आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न या जातीने दिलं होतं, आपण खाजगीमध्येच आणलेलं होतं, अगोदरही सांगितलं होतं कृष्णा नावानी ही व्हरायटी आपण शेतकऱ्याकडूनच आणली होती आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मागच्या वर्षी जसं तुम्ही शेंगाही पाहिले असतील. आता ह्यावर्षी बघू आपण हिला एवढ्या पावसामध्ये सुद्धा काय हिचं उत्पन्न येईल आपल्याला. तर खाली सगळं ओलं आहे, अजून पाणी द्यायची गरजच नाही. आणि फुलं आल्यानंतर थोडं पाणी कट झालं पाहिजे होतं, पण ते जर पाणी आता सध्या एवढी ओल राहिली तर थोडीफार जी फुलगळ आहे ती फुलगळ थोडी त्यातून होऊ शकते. चांगल्या प्रकारे आता सध्या तूर जी आहे ती तूर आहे. तर तुमची जर तूर असेल तर नक्कीच फवारणी लवकरात लवकर घ्यावी, त्यात इमामेक्टिन बेन्झोएट सारखं औषध. कारण की जर साधं औषध आपण जर विचार केला, साधं म्हणजे रोगर वगैरे असं जर विचार केला, मला क्लोरोचा सुद्धा 1 वर्ष बऱ्यापैकी अनुभव मी घेतला, पण तो वाईट आला. त्याच्यामुळे आता मी क्लोरो किंवा रोगर या संदर्भात पडत नाही. कारण काय झालंय, जरी शासन कृषी विद्यापीठ म्हणतंय की तुम्ही साधारण औषध अगोदर मारा
त्याच्यानंतर चांगले चांगले मारा. पण होतं काय की आता ह्या आळ्या आणि हे जे काही रसोशी आपले हे ज्या आळ्या डंक मारत आहेत ह्या एवढ्या स्ट्रॉंग झालेल्या आहे, याच्यात एवढी प्रत्येका शक्ती त्यांनी तयार केलेली आहे की साधारण जर तुम्ही औषध मारत असाल तर ते त्याला दादच देत नाही. त्या कारणामुळं आपल्याला सुरुवातीपासूनच जर तुम्ही सुरुवातीपासून म्हणण्यापेक्षा तूर हे जास्तीत जास्त दोनच फवाऱ्यामध्ये येणारं पीक आहे, कारण की एकदा थंडी पडली की तुरीवरती कुठलाच जास्त कीड येत नाही आणि आता सध्या थंडी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे हे इमॅक्टिन बोंजेट नाही म्हणलं तरी जवळजवळ 20-25 दिवसापर्यंत काम करतं आणि त्याच्यानंतर आपण कोराजन याच्यावरती घेणारच आहे. आता हे जास्तीत जास्त 4-5-6 दिवसांमध्ये चांगल्या प्रकारे हे फुलं आपल्याला दिसायला चालू होतील आणि त्याच्या एकदा पापड्यात सुरुवात झाली की कोराजन आपण मारून देतो. आता याच्यामध्ये आपण घेतलं काय, इमामिटिन बेंजोइटमध्ये आपण अंडं आणि लिंबू घेतलेलं आहे का, अंडं आणि लिंबूचा आपल्याला रिझल्ट फार चांगला आलेला आहे, ते त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्याला आपण टाकलेला आहे. किंवा तुम्ही जर केलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, किंवा मग जो व्हिडिओ टाकलेला त्याच्या कमेंटमध्ये वाचा. भरपूर शेतकऱ्यांचे चांगले अनुभव शेतकऱ्यांनी शेअर केलेले की याने काय फरक पडला, त्यांनी आपण घेतलेलं आहे. तर 12-61 खत त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे, त्यानंतर झिंक घेतलेलं आहे. तर अशा प्रमाणामध्ये आपण याची फवारणी करायला लागलेलो आहे. तर सगळं एकत्र घेतलं असं जर वाटत असेल तर काही फरक पडत नाही, चांगलाच रिझल्ट येतो आणि खर्चही काही एवढा जास्त होत नाही, कारण की दोन फवारण्या आणि याच्यामध्ये एवढं काही चुरीला जास्तही नाही. जास्त पाऊस असल्याकारणानं गवत सगळं तसंच आहे आणि आता जर आपण याला पाळी किंवा मग अजून तर ओलंच आहे, पण जर आपण पाळी वगैरे हाणायला पाहिलं, कारण की बरेच शेतकरी आता मशागत करायचा प्रयत्न चालू आहे, पण जर आपण मशागत केली तर होतं काय की ही तुरीचं खोड आहे आणि त्याच्या बाजूला गवत आहे, आपण हे गवत काढतो पण याच्या आतमध्ये ज्या मुळ्या असतात ह्या तुरीच्या तर त्याला त्या तुटल्या गेल्या की ती तुटल्या गेल्या साहजिकच बरोबर जी कळी अवस्था आहे फुलावस्था आहे याच्यामध्ये अन्न घेणाऱ्या मुळ्या जर नसतील तर लगेच फटका बसतो आणि फुलगळ मोठ्या प्रमाणावर होतो, ती माल लागत नाही म्हणजे आपल्याला तुरीच्या शेंगा त्याला चांगले दिसणार नाही. त्या कारणानं आपण सध्या तरी मला असं वाटतं की जरी थोडंफार गवत असेल तर एकतर राऊंडअप मारायचं असेल तरी चालत, कारण की आता ही जर तुरपात असेल त्याच्यावरती राऊंडअप मारायला काहीच अडचण नाही, कारण की खाली गवत खाली आहे तुरवरती आणि असंही जर पाहिलं तर ह्या गवताचा आता गवतामुळं तुरीवर काही वाईट परिणाम होईल असं काही परिस्थिती राहिलेली नाही, कारण की गवत खाली आहे तुरवरती गेलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला उत्पन्नात काही परिणाम होणार नाही आणि जास्तीत जास्त 1-1.5 महिन्यामध्ये आता याचं पूर्ण पीक आपलं हातात आल्यासारखं आहे. तर जर तुम्ही मशागत करायचा विचार करत असाल तर नक्कीच करू नका, दांड पाडायचे असतील तर वरून दांड पाडा, एक आर सोडून एक दांड पाडायला काहीच हरकत नाही, पण जर खोल जर तुम्ही मशागत केली तर नक्कीच त्याचा फटका तुमच्या तूर या पिकाला 100% बसणार. तर अशा प्रकारची तूर आहे आणि खूप चांगला त्याचा शेंडा पण आता चालू आहे. तसं पाहिलं तर थोडा दिवस याला उशीर झाला आपल्याला फवारणीला, कारण की जरा रान ओलं होतं आणि ट्रॅक्टर याच्यामध्ये जात नव्हतं आणि दुसरी गोष्ट हाताने फवारणी करायला बऱ्यापैकी उंच आहे, जवळजवळ नाही म्हणलं तरी एक 8-10 फुटापर्यंत हिची उंची आहे आणि 10 फूट उंच आपल्याला जरा फवारायला प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे जरा थोडं ओलं असल्याकारणानं आपण ते लांबवलं आणि आता आज फवारणी चालू आहे. त्याच्यामध्ये इमामिटिन बेंजोइट, अंडा आणि लिंबू, त्याच्यानंतर झिंक आणि त्याच्यानंतर 12-61 इतकं आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. अगोदर आपण हे घेतलेलेच आहे, पण नक्कीच तुम्ही जर याचा वापर केला असाल त्यातल्या त्यात अंड लिंबूचा खूप परिणाम तुरीवर होतो आणि त्याचा वापर नक्कीच करा. अमिनो ॲसिड मोठ्या प्रमाणात तुरीला मिळतात आणि चांगला परिणामसुद्धा तुरीला शेंगा लागण्यामध्ये टिकण्यामध्ये भरपूर होतो, फुलंही भरपूर राहतात. आणि याच्यानंतर आपण जी फवारणी देणार आहे एक फुलं असताना ती अंडं आणि ताकाची देणार आहे. तर अंडं आणि ताक एकतर त्या ताकामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला जे हे आहेत बुरशीजन्य रोगापासून रोकथाम करण्याचं काम ताक करतं आणि मागच्या वर्षीसुद्धा आपण त्याचा व्हिडिओ टाकलेलाच होता आणि दरवर्षी आपण त्याला वापरतो, रिझल्टही चांगला आहे. तर नक्कीच करायला हरकत नाही, जास्त खर्चही नाही आणि जास्त काही म्हणजे खर्च नसल्याकारणानं वापरायलाही काही प्रॉब्लेम नाही, कारण की जर आपण बाजारात गेलो तर जास्तीत जास्त खर्चाचे औषध आणण्यापेक्षा करून पाहायला हरकत नाही. तर
मागचे जर व्हिडिओ बघितले असतील तर हे तेच तेच आपण सांगतोय असं वाटत असेल, कारण की मागच्या वर्षी सुद्धा आपण या संदर्भात व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा। तूर पीक कसं वाटतंय ते लिहा। तुमचं तूर पीक सध्या कुठल्या अवस्थेत आहे काय नक्कीच लिहायला विसरू नका। आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। राम राम।